राज्यभरात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिक त्यांना आदरांजली अर्पण करते. अशातच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी देखील उद्धव ठाकरे समर्थक विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक हा वाद सुरूच आहे. मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतल्यानंतर स्मृतिस्थळ साफ करण्यात आलं होतं. याच घटनेची पुनरावृत्ती आता पुण्यात झाली आहे. पुण्यात शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलंय. यावेळी गंगाजल आणि गुलाब पाणी देखील शिंपडण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी घडलेल्या या घटनांमुळे ठाकरे आणि शिंदे गटातील तणाव पुन्हा एकदा वाढलाय.